माझी एवढीच विनंती आहे की त्यांना ना, ना काहीतरी रोजगार द्यावा ते कुणाकडे भीक मागत नाहीये तर त्यांनी ना ते डिप्रेशन मध्ये येऊन काय काय ना अटक येतात काय काय स्वतः आत्महत्या करायला विचार करतात तर ते मरण बरं आहे का हे लोक करोनाचं मरण सध्या तुमच्या समोर जे काही पुरस्कार दिसतात तुमच्या इतकं तर लक्षात येत असेल की हे पुरस्कार पाहिल्यानंतर एक प्रतिभावान व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला हे सर्व पुरस्कार आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये इतके सर्व पुरस्कार मिळालेली ही व्यक्ती उपाशी आहे त्यांचं पोट लॉकडाऊन झालेलं आहे माझ्यासोबत एक उत्कृष्ट क्रीडापटू आहेत जो पोटाची पोटाचे टीसभर खळगी भरण्यासाठी लढणारी एक स्त्री आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तुमचं सर्वप्रथम नाव सांगा तुम्ही काय करता माझं नाव भानू नाडर लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मध्ये काम करत होती पण आता या लॉकडाऊन मध्ये शिलायचं काही येत नाही जसे की ड्रेस वगैरे आहेत कुणाचं काही शिलाई वगैरे करायची असेल ते आहे माझ्या पोरीचे पण ड्रेस आहेत ते वगैरे मी शिवायची ब्लाऊज वगैरे हो पण आता या लॉकडाऊन मध्ये काहीच काम येत नाही तर ताराई फाउंडेशनच्या माध्यमातून मला मांस विक्रीचा उद्योग मिळाला आहे ते मी मांस विक्री करून ते घर चालवते आणि त्याच्यामध्ये चा पण एवढं इन्कम नाही आहे ज्याने मी पूर्ण म्हणजे हे करू शकते माझं मी भाड्याने राहते तो रूम मला सोयकर नव्हता म्हणजे आता पोरं दहावी हो, दहावीत होते म्हणून एक परीक्षा होती म्हणून तो एरिया बरोबर नाही त्यामुळे तो मला एरिया सोडावा लागला मी रूम भाड्याने हिवाळाला भाड्याने घेतलाय तर त्याचं भाडं पण आता मी किती महिने झाले या लॉकडाऊन मध्ये काहीच काम नाही तर मी भाडं कुठून भरणार अच्छा पण आता तुम्ही दिव्यांग आहात आणि मशीन काम करायचं म्हणतात कसं मशीन चालवायचं मोटर मशीन आहे ती मोटर मशीन ने कपडे म्हणजे पाया पाय माझा थोडा चालतो राईट तर त्याने मी ते करू शकतो आणि शिवू शकतो मोटर मशीन चालू शकतो पण आता सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात पूर्ण कपडेच बनवले कपडेच त्यावेळेस किती पैसे ड्रेस एक ड्रेस शिवला तरी तीनशे चारशे तरी मिळायचे तेवढ्यामध्ये आणि वरून शिलाई वगैरे आहेत मी साड्यांना फोल विडिंग सगळं करते असं बॉर्डर ते पट्टी लावून लेस लावून द्यायचं असं सगळं न मला येते पण शासनाकडून काही मदत मिळत असते दिव्यांगासाठी ती काही मदत नाही सर कुणालाच नाही शासनाकडून मला तर काय म्हणजे अजूनपर्यंत मी ऐकलं नाहीये माझ्या ऐकण्यात आलं नाहीये की आम्हाला शासनाकडून आम्हाला ही मदत मिळावी फक्त रेशन वाटप करताय रेशन 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 अशा किती काही हँडिकॅप है आहे त्यांच्या घरात गोडाऊन झालंय नुसतं ते गोडाऊन काय करायचं अक्षरशः काय काय हँडीकॅप है है ना ते बोलायला गेलं तर असं बोलायचं नाही ते नुसतं रेशन काय कच्च खाणार आहे का त्याला शिजवायला ज तेल लागत नाही का गॅस लागत नाही का मीठ मिरची वगैरे लागत नाही का तर आमचं माझं म्हणणं एवढंच आहे की शासनाकडनं दुसऱ्या संस्थेकडनं पण ते आर्थिक मदत मिळावी नुसतं रेशननीच अपंगाचं पोट भरत नाही आहे त्यांचं प मेडिसिन वगैरे आहेत त्यांना वरचं काय खर्च लागतोय तर ते कुठून या लॉकडाऊनमध्ये तर हँडिकॅप एकदम शून्यच झालेत कुठं काय धंदा लावायला देत नाही कुठं काय बिझनेस करायचं तर माझं म्हणणं असं आहे की कुठल्या संस्थेने हात पुढं करावा त्यांना काहीतरी काम द्यावं हँडिकॅप काम करायला पाठी फिरत नाही त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे ते करू शकतात पण त्यांना एक मदतीचा हात हवा तर तुम्ही त्यांना एक उद्योग द्या त्यांना काम करायची संधी द्या कुठं छोटं मोठं दुकान टाकतायत तर टाकू द्या थोडं थोडी जागा काही ते एवढं तर करणार नाही थोडी जागा देऊन त्यांना कुठला तरी धंदा टाकू द्या संसार चालेल तर माझी एवढीच विनंती आहे की त्यांना ना काहीतरी रोजगार द्यावा ते कुणाकडे भीक मागत नाहीये ते त्यांचा हक्क मागते त्यांना काहीतरी उद्योग काम करायला काहीतरी संधी द्यावी कोरोनाची भीती वाटत नाही आता करोनामुळे तर काय आता उपाशी मुळेच करला आम्ही उपाशी मरायला लागलोय करोना तर लांबच गेलय पण आता काय काय हँडिकॅप मी तुम्हाला खरं सांगते असं असं ऐकायला आलंय की काय काय लोक भाड्यानी राहतात ते भाडं भरू शकत नाही रूम सारखं सारखं हे असत तर त्यांनी ना ते डिप्रेशन मध्ये येऊन काय काय ना अटक येतात काय काय स्वतः आत्महत्या करायला विचार करतात तर ते मरण बरं आहे का हे लोक करोनाचं मरण बरं आहे तेच मला हे करायचंय आता मला पण एवढं हे झालंय ना कि की माझा पण रूमचं भाडं बाकी काय बोलायचं एवढं हे वाटतंय ना मनाला विचार येतात हे करोनाच काहीच नाही वाटत करोना आमच्यासाठी काहीच नाही एवढी बेकार परिस्थिती अपंगांची झाली नाही साहेब खरोखर लय बेकार हालत झाली अपंगांची शासनाकडून एक पैसे असे रेशन किती घेणार रेशन द्यायची पण काहीतरी लिमिट असते तुम्ही तुमच्याकडे एवढं पत्र व्यवहार करून तुम्हाला सांगतोय आम्ही आम्हाला काहीतरी आर्थिक मदत द्या किती तर आजारी होऊन मरतात हँडिकॅप त्यांना तुम्ही मेडिसिन नाही पुरवू शकत आहे त्यांना तुम्ही थोडी पेन्शन चालू करू शकत नाहीये का तुम्ही पेन्शनची निधी कुठल्याही कामाला तुम्ही युज करताय आणि मग बोलताय की आम्ही या कामाला कामाला अरे ज्या कामाची गरज आहे त्या कामाला करा तुम्ही तुम्ही पैसे दिले तुम्ही आर्थिक मदत केली दोन चार किलो पण तांदूळ आणून गहू आणून ते खाऊ शकता तुम्ही पाच पाच दहा दहा किलो तांदूळ आणून देताय ते, देता ते शिजवायचे कशात माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी ना काहीतरी उद्योग द्यावा हँडिकॅपला बस आणि त्यांना ना काम करायची थोडी संधी द्या आणि पैसे कमवायला त्यांनी मदत करावी तुमच्याकडे पण नाही मागत पण त्यांना एक काम द्या हातात काम द्या घरात बसून बसून ना खर सांगते मग किती हँडिकॅप असे माइंडनी हे झालेत ना कि काय करायचं आणि काय नाही रोजच भांडण घरात असतं पैसे हातात नाही तर काय करणार विचार करून करून नुसतं पोहरण बाळांचं काय ना काय चिडचिडा येते मनात ना चिडचिड पण येतो कि कुठं जायचं काय करायचं कुठून काय करायचं असं तर माझी सरकारना एक एवढीच विनंती आहे की त्यांनी ना आर्थिक मदत करावी किंवा त्यांना रोजगार द्यावा आता हे सगळे पुरस्कार तुम्ही आयुष्यामध्ये मिळवले ह्या पुरस्कार असं म्हटलं जातं की खेळाडूंना सन्मान मिळ दिला जातो एवढे सगळे पुरस्कार मिळाले सध्या बच्चू कडूचा फोटो पण तिथे मंत्री आहेत पण ह्या सगळ्या पुरस्कार मिळून देखील जीवनात पोटाची जी भूक आहे ती कायम राहते मग ह्या पुरस्काराचा उपयोग काय असत हेच मी म्हणते नुसतं गोल्डन मेडल घेऊन काय होत नाही पोट भरत नाही गोल्डन मेडल फक्त हे नावापुरते गोल्ड मेडल आहे हे बघून पण सरकार काहीच नाही करत आता एवढं मी मेडल मिळवले त्यांना सांगितलंय आता हे राज्य पुरस्कार भेटला ठीक आहे मग हे मेडल राज्य पुरस्कार घेऊन मी काय पोट माझं भरणार आहे माझं एवढंच म्हणणं आहे पुरस्कार बघ तुम्ही ज्यांच्यामध्ये जी कला आहे ना ते ती बाहेर काढा ना जसं की मी गाणं मी गाणं पण गाते सर गाणं गाते शिलाई करते मी पॉवर लिफ्टिंग करते एम्ब्रॉयडरीचं पण करते मला एम्ब्रॉयडरी पण येते हे वाईल्ड हे क्राफ्टचं पण करते मी तर तशी ज्यांच्या ज्यांच्यामध्ये गुण आहे ना ते बाहेर काढा ते करतात तर एक त्यांना एक जागा द्या तुम्ही जसे की दुसऱ्यांना हे देता डोनेशन वगैरे तसं तुम्ही त्या संस्थे कुठल्या संस्थेला पकडून त्यांना द्या ते त्यांना पेमेंट वगैरे जास्त नाही तरी थोडंफार तरी देणार की नाही तुमच्याकडे कोण जास्त मागत नाहीये अरे पण त्यांचं पोट भरेल तेवढं तरी द्या त्यांच्या जे नशिबाच आहे त्यांचा हक्काच आहे ते तरी तुम्ही द्या तुमच्याकडे दुसरं तर काय मागत नाही ना आम्हाला बंगला द्या आम्हाला हे मोटर गाडी द्या आम्ही असं काहीच मागत नाही ना आम्हाला रोजगार द्या आम्ही रोजगारासाठी मरतोय तुम्ही नाही त्याला स्टॉल देणार नाही त्याला जागा देणार नाही त्याला बरोबर तुम्ही हे स्टॉल याच्या नावावर तो स्टॉल त्याच्या नावावर करणार भाजी विकणाऱ्यांना बरोबर ती जागा देणार अरे मग हँडीकॅपनी काय करायचं अपंगांनी काय करायचं माझं म्हणणं हेच अपंग बसला की नाही तर नाही बसायचं का बरं लोक दिव्यांग असल्यामुळे एक प्रकारे अन्याय करतात असं वाटतं का तुम्हाला दिव्यांगावरती इतर लोकही समजा तुम्ही बसले तर लोक बसू देत नाही बसू देत नाही खरंय माझी एक मैत्रीण आहे ती इथं साईन मध्ये एकदम तुम्ही बघेल ना तर लय तिथे पण परिस्थिती बेकार आहे ती नारळ मसाला हिरवा मसाला असतो ना त्याचा धंदा करते तिने जा एक जागा पकडून तिकडे टाकला तर एक नॉर्मल माणूस येऊन बोलतोय इधर नाही लगा नाही ही आम्हाला जगाय म्हणजे काय हक्काची जागा आहे तुमची ती काय तुमच्यावर लायसन्स आहे का त्या जागेचा का, का मग ती हँडिकॅपला का उठवायची ती धंदा करून खाऊ शकत नाही आहे का बीएमसी येऊन उठवतात म्हणजे मग आम्ही करायचं काय माझं म्हणणं हेच आहे हा अन्याय नाही तर काय तुम्हाला एवढं आम्ही सांगतोय आता हे मांस विक्रीचा धंदा आहे तो वाईट आहे का जनसेवा सारखंच आहे ना त्यासाठी पण बीएमसी बोलते बीएमसीचे चे इथं धंदा नाही टाकायचं इथं इथं नाही टाकायचं अरे आम्ही काय विकतोय काय विकतोय ते तरी बघा तुम्ही याच्यामध्ये तुमचा कचरा होतो का ओला काय ओला कचरा आहे का तर त्याच्यामध्ये पण का तुम्ही हे करता मग आम्ही करायचं काय जगायचं कस बाळांचं पोट भरायचं कस आम्ही मुलगा आणि मुलगी किती शिकतात मुलगी दहावी शिकली ती फेल झाली म्हणून आता परत एक्झाम देणार आहे ती बा, पोरगा बारावी बारावी साडेसात हजार भाडं आहे ते आठ महिन्याचं भाड बाकी आहे माझं तर एका संस्थानी मदत केली मला अशाच एक जॉईन केलं त्यांनी माझं तीन महिन्याचं भाड विनंती आहे की कि अशी किती तरी मीच नाही हो सर कितीतरी अशी हँडीकॅप है आहे है। ज्यांना ही परत ह्या काय बोलतात मला बोलायला पण शब्द नाही भेटत अशी हालत झाली परिस्थितीमध्ये ना ते लय वाईट दिवस काढतात तर माझं म्हणणं एवढं आहे की त्यांना तुम्ही मदतीचा हात द्या त्यांना काहीतरी रोजगार द्या, द्या बस पैसा नाही दिला तरी चालेल पैसा नाही दिला तरी चालेल पण पर... त्यांना उद्योग द्या जे कमवून स्वतः खाऊ शकतात तुम्हाला एवढ्या सगळ्या कला येतात सगळं जमत तुम्ही एम्ब्रॉयडरीच सांगितलं शिवणकामचं काम येत मास्क आता हे करतायत आणि आता सध्या तुमची मशीन तुम्ही पॅक करून ठेवली पण पर ह्या परिस्थितीमध्ये असे कित्येक लोक आहे की त्यांचीच देखील ही परिस्थिती शासनाकडे तुम्ही काम मागितलंय याच्याही पलीकडे तुम्ही कधी निवेदन वगैरे दिलेत का आणि शासनाकडून काही पेन्शन वगैरे मिळण्याची तुम्हाला आशा वाटते का हो सर दिले तर लयच पेन्शन बद्दल तर मी जेव्हा जेव्हा जाते त्यांच्याकडे पत्र व्यवहार केलाय पण त्यांचं काहीच उत्तर येत नाही किती वेळा त्यांना सांगितलं असेल साहेब पेन्शनच काय तरी करा अपंग असे मरतात त्यांना काय तरी द्या हा हा बोलताय नंतर त्याचं काहीच रिप्लाय नाहीये तर आमची माझी एवढी इच्छा आहे की फक्त पेन्शनच करावं नाही तर पेन्शन सोडा नकोय आम्हाला आम्हाला उद्योग द्या आम्ही ज्याने करून आमचं जीवन जीव तुम्ही पेन्शन देता देता तुमच्याकडेच ठेवा ती पेन्शन आम्हाला आमचा उद्योग द्या आम्हाला आम्ही जे धंदा करू आम्ही जे आमच्यात जे गुण आहे ते करायला मागू ना त्याला आम्हाला उत्सुकता म्हणजे उत्सुकता द्या की करा बाबा तुम्ही तुम्ही ते स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःच पोट तरी भरताय ती परवानगी द्यावी बस मास्क विकून किती पैसे मी दिवसाला सध्या एका मास्कचे दीडशे रुपये तर ते, ते एका आणि आम्हाला कमिशन मिळतं दहा रुपये अच्छा दिवसात दिवसात तरी सात आठ गेले तरी ऐंशी रुपये येतात सत्तरऐंशी रुपयात भागत नाही भागत सर काय करणार नाही भागत तर शब्द नाहीत कधी कधी शब्द तुकडे पडतात अशी ही परिस्थिती आहे आणि इतर ज्या ज्यावेळेस आपण आम्ही बातम्या कव्हर करायला जातो त्यावेळेस लोक म्हणतात सरकारने मदत करावी पण सध्या परिस्थिती अशी आहे की ह्या ताई म्हणतायत की सरकारने आम्हाला हाताला काम द्यावं आम्ही स्वतः काम करू पण जागा द्यावी आम्ही तिथं आमची वीज भरपुटाची तीजभर खळगी भरू त्यांना सरकारने काम द्यावं हीच त्यांच्या वतीनं सरकारकडं अपेक्षा आहे